नमस्कार। इयत्ता 11वी विषयात इतिहास प्रकरण दुसरे भारतातील आद्य नगरे या पाठासंबंधी आपण माहिती घेत आहोत। नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा संस्कृती मधील नगरे व हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहत यांच्यातील परस्पर संबंध पाहताना गाव वसाहतीचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून नगरे उदयाला आलेली आहेत हे आपण पाहिले। नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी नगरातील लोक भोवतालच्या नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतीवर अवलंबून असतात। जसं गाव वसाहतीतून नगरांच्या काही गरजा भागवल्या जातात। हडप्पा नगरातील लोकांच्या दैनंदिन जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी प्रामुख्याने चिकणमाती, विविध प्रकारचे दगड आणि मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी उपलब्ध होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरी आणि गाव वसाहतीमधील परस्पर अवलंबून संबंध होता। म्हणजेच काही नगरांच्या गरजा गावामार्फत भागवल्या जातात, गाव वसाहतीतून भागवल्या जातात, तर गाव वसाहतीच्या माध्यमातून काही नगरातील लोकांच्या गरजा भागवल्या जातात। अशा पद्धतीने दोघांचा परस्पर संबंध आहे। हडप्पा पूर्व काळातील सर्वच गाव वसाहतीचे रूपांतर मोठ्या नगरामध्ये झाले असे म्हणता येत नाही, तर काहींचे रूपांतरे मोठ्या नगरामध्ये झाली, काही गाव वसाहतीमध्ये फारसे बदल झालेच नाहीत, ते तशाच पद्धतीने गाव वसाहतीच राहिल्या। हडप्पा संस्कृतीच्या प्रमुख नागरी केंद्राच्या गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे, लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती आणि निमभटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या यांचे जाळे अस्तित्वात होते हे आपल्याला एकूण यामध्ये दिसत। म्हणजेच गाव वसाहती, निमभटक्या लोकांच्या हंगामी वस्त्या, लहान मोठ्या आकाराच्या गाव वसाहती, लहान मोठ्या आकाराची नगरे यांचे परस्परांशी संबंध होते। दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतीचाही समावेश यामध्ये आपल्याला करावा लागेल। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या बदक्षान प्रांतातील शोर्तुगा ही हडप्पा संस्कृतीची वसाहत। त्या ठिकाणी इंद्रनील किंवा लाज वदी दगडाच्या खाणी आहेत। या दगडापासून केलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी होती। मेसोपोटेमियातील महाकाव्यामध्ये देवी इनानाच्या राजवाड्यातील भिंती लाज लाजवर्दीने मढवल्याचे वर्णन आहे। म्हणजेच मेसोपोटेमियामधील देवीच्या पूजेसाठी किंवा देवीच्या साजश्रंगारासाठी किंवा देवीच्या मंदिराच्या सजावटीसाठी अशा पद्धतीने इंद्रनील दगडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे। आणि म्हणून मेसोपोटेमियामधील मंदिरामध्ये देवीच्या मंदिरातील भिंती लाजवर्दीने मढवल्याचे वर्णन आढळते। म्हणजेच त्या भिंती
मिळवण्यासाठी इंद्रनील या दगडाचा वापर मेसोपोटेमियामध्ये केला जात असे आणि त्यासाठी हा दगड मेसोपोटेमियामध्ये निर्यात केला जात असे. आणि म्हणूनच हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारात लाजवर्दी दगडाला अत्यंत महत्व होते असंच आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच यामधून आपल्याला असे स्पष्ट करता येतील की गाव वसाहती लहान मोठे नगरे एकमेकांच्या गरजा भागवत असताना गाव वसाहतीमधून शहरातील लोकांच्या गरजा भागवल्या जात असेल तर शहरातील काही वस्तूंमधून गावांच्या वसाहतींच्या गरजा भागवल्या जात असेल अशा पद्धतीची गाव वसाहत छोटी नगरे आणि नगरे यांचा सहसंबंध असल्याचे आपल्याला लक्षात येते. यानंतरचा या घटकातील शेवटचा मुद्दा तो म्हणजे नगरांचा ऱ्हास. हडप्पा संस्कृतीतील नगरांचा ऱ्हास कसा होत गेला त्या वाटेमागे कोणकोणती कारणे आहेत हे नागरी संस्कृती हिचा प्रभाव कसा कमी झाला किंवा या नगरांचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला हडप्पा संस्कृतीतील नगरांचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला या संबंधी आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने दोन चार कारण आहेत की ज्या कारणामुळे नगरांचा ऱ्हास झालेला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलं जाते की बाहेरून आलेल्या लढाती जमातींनी ही नगरे नष्ट केली असं एक अनुमान आहे. हे हडप्पा संस्कृतीचा जेव्हा नुकताच शोध लागला तेव्हा हडप्पा संस्कृतीची नगरे अशा बाहेरून आलेल्या लोकांनी नष्ट केली असा एक अनुमान बनलेला आहे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यात प्रामुख्याने इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन पुरंदर म्हणजे पुराचा नाश करणारा असे करण्यात आलेले. पुरंदर या शब्दाचा अर्थ जर आपल्याला स्पष्ट करायचा तर पूर म्हणजे तटबंदीने युक्त असलेले नगर. आणि दर म्हणजे त्याचा नाश करणारा म्हणजेच पूर म्हणजे तटबंदीने युक्त असलेली नगरे हडप्पा संस्कृतीची नगरे तटबंदीने युक्त होती. पूर या संज्ञेच्या व्याख्येत बसणारी होती. इंद्राने सडत हडप्पा संस्कृतीचा म्हणजे पुरांचा नाश केला म्हणजे या तटबंदीचा नाश केला याचाच अर्थ इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी म्हणजे आर्यांचं आगमन झालं आणि या वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगराचा नाश केला असं काहींचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचं कारण जे मार्टिमर फिलर यांनी सांगितलेले फिलरच्या मतानुसार वैदिक आर्यांनीच हडप्पा संस्कृतीच्या नगराचा ऱ्हास केला असं त्यांचंही म्हणणं आहे. मात्र या संबंधी उलट मत असं आहे की हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातील अधिक ठोस पुरावा मिळाला नव्हता तोपर्यंत
ही विधाने बरोबर मानली जात होती, मात्र आता त्याचा काही प्रमाणात ठोस पुरावा उपलब्ध झाला आहे, तो पुरावा व्हीलरच्या अनुमानाला विरोध दर्शवणारा आहे किंवा तो पुष्टी देणारा नाही. इसवी सनापूर्वी 2000 ते 1900 सुमाराला नागडी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली. हडप्पा संस्कृतीची नगरे ही उतरणीला लागली आणि या नगरामधील लोकांना स्थलांतर करणे भाग पडले आणि म्हणूनच या स्थलांतरामुळेच नगराचा ऱ्हास होत गेला आणि इथून पुढेच हडप्पा संस्कृतीची उत्तर कालखंड सुरू होतो असंही म्हटलं जातं. म्हणजेच यामध्ये महत्वाचं कारण लोकांनी केलेलं स्थलांतर. आता ही स्थलांतर हडप्पा संस्कृतीतील लोकांनी स्थलांतर केलं, पण हे करण्यापाठीमागे विविध कारण आहे. म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची विविध कारण आहेत, त्या कारणामध्ये काही प्रमुख कारणांचा विचार आपल्याला करावा लागेल. जसे हडप्पा मधील व्यापाराची झालेली घसरण, हवामानातील झालेले बदल, आर्थिक समृद्धीची झालेली उतरण, या सारख्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून नगरांचा ऱ्हास झालेला दिसतो. म्हणजेच त्या काळामध्ये जो हडप्पा संस्कृतीमधील हडप्पा नगरामधील जो व्यापार होता, व्यापाराला फार मोठी घसरण. आता या व्यापाराला का मोठी घसरण लागली त्याच्या संदर्भात आपण पुढे त्याची माहिती बघूया, पण हे एक महत्वाचं कारण हवामानामध्ये काळानुरूप त्यावेळेला बदल झाले आणि त्याचा हडप्पा नगरावर देखील अनुकूल प्रतिकूल परिणाम झाला. म्हणजेच यामुळे देखील हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला दिसतो. आणि जी आर्थिक समृद्धीच्या शिखरावर हडप्पा नगरे होती, याला उतरण लागली. उतरण लागण्याची कारण म्हणजेच व्यापारातील झालेले घसरण, हवामानातील झालेले बदल, उत्पादनाचं प्रमाण झालेलं प्रमाण कमी किंवा इतर काही नैसर्गिक आपत्ती, असं आपल्याला याच्या संदर्भामध्ये सांगता येईल. म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या नगराचा ऱ्हास, त्यालाच आपण दुसऱ्या शब्दात उत्तर हडप्पा संस्कृतीचा कालखंड असे म्हणतो. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये यामध्ये पहिलं पाहिलं की व्यापाराची घसरण. व्यापार का घसरला? तर यामध्ये मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीला लागला. म्हणजे मेसोपोटेमियामध्ये जी काही निर्यात केली जात होती, ही निर्यात कमी झाली. कारण मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होऊ लागली. कारण मेसोपोटेमियामध्ये देखील याच पद्धतीने जसं हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली, तसं मेसोपोटेमियामध्ये सुद्धा हीच स्थिती होती. तिथली आर्थिक स्थिती कमी झाली, म्हणजे संपन्नता होती ती कमी झाली. आणि मग आर्थिक संपन्नता कमी झाल्यामुळे आर्थिक स्थिती जी संपन्न होती ती कमी झाली. त्याचं आणखी एक वेगळं कारण सांगत, त्यांच्यामध्ये अंतर्गत लढाया
मेसोपोटेमियामध्ये सातत्याने होणाऱ्या अंतर्गत कलह आणि लढाया यामुळे त्याची आर्थिक स्थिती घसरली. जसे की एखाद्या राष्ट्रामध्ये सतत संघर्ष जर असेल तर त्या ठिकाणची आर्थिक स्थिती घसरते, तर तशाच पद्धतीने मेसोपोटेमियामध्ये सुद्धा झालं. त्याचप्रमाणे पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये होत गेले. त्या ठिकाणी जी काही पिकाऊ जमीन होती ज्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन उत्पन्न होत होते, या जमिनीचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये होत गेले आणि त्यामुळं उत्पादनाचं किंवा उत्पन्नाचं प्रमाण कमी झालं. शेतीवर अवलंबून असलेल्या मेसोपोटेमियातील संस्कृतीच्या नाशाचं कारण हे सुद्धा आपल्याला सांगतील की उत्पादन कमी झाल्यामुळं आणि अंतर्गत संघर्ष वाढल्यामुळे आर्थिक स्थिती तिथली कमकुवत झाली आणि त्यामुळे भारतातील म्हणजे तत्कालीन हडप्पा संस्कृतीमधून होणारे निर्यात यांचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळं हडप्पा संस्कृतीतील लोकांना स्थलांतर करणे भाग पडले. त्यांच्या दैनंदिन गरजा या तेवढ्यावर भागत नव्हत्या आणि म्हणूनच हडप्पा संस्कृतीमधून निर्यात होणारी मालाची बाजारपेठ हे अतिशय कमकुवत झाली. निर्यातीचं प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात घटलं आणि त्यामुळे हडप्पा संस्कृतीचा कालखंड हा उतरणीला लागलेला दिसतो. याबरोबरच आणखी दुसरं महत्वाचं कारण यामध्ये सांगता येईल, पर्यावरणाचा ऱ्हास. जसे आपण अलीकडच्या काळामध्ये बघतो, औद्योगिकरण, रस्ते वाहतूक, मोठमोठ्या कंपन्या, कारखानदारी यामुळं पर्यावरण त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतोय आणि यामुळं हवामानामध्ये बदल होतो. तशाच प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास हे देखील हडप्पा संस्कृतीच्या उतरणीचे महत्वाचे कारण सांगता येईल. त्याचबरोबर मेसोपोटेमियामध्ये सुद्धा संस्कृतीचं ऱ्हासाचं कारण हेच आहे. हवामानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले, पर्यावरणाचा ऱ्हास झाला. इसवीसनापूर्वी 2000 सुमारास हवामान शुष्क होऊन वारंवार दुष्काळ पडू लागली, पिकाऊ जमिनीची प्रत खालावत गेली, उत्पादन कमी झाले. सरस्वती नदी म्हणजेच घग्गर आणि हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे संशोधनातून पुढे आलेली आहेत. याच काळात हडप्पा संस्कृतीची नगरे आणि त्यांच्यातील आर्थिक सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या गाव वसाहतीमधील परस्पर संबंधावर त्याचा परिणाम झाला. त्यांच्यातील समतोल ढासळला. म्हणजे ज्या प्रमाणात शहरातील गरजा ग्रामीण भागामधून भागवल्या जात होता, ग्रामीण भागातील म्हणजे खेड्यातील गाव वसाहतीच्या माध्यमातून शहरातील गरजा भागवल्या जात होतो, हा डोलाराच ढासळायला दिसतो. आणि हा डोलारा ढासळण्याचं प्रमुख कारण सरस्वती नदीच्या खोऱ्यात झालेला प्रचंड मोठा भूकंप हेही एक महत्वाचं कारण आहे. या भूकंपामुळं सरस्वती नदीचं पात्र उंचावलं पात्र उंचावल्यामुळे या नद्या कोरड्या पडल्या आणि सरस्वतीला मिळणाऱ्या सतलज आणि यमुना या नद्यांनी म्हणजे या ज्या प्रमुख उपनद्या होत्या या नद्यांनी यांच्या पात्राने त्यांच्या पात्रांनीच दिशा बदलल्या, प्रवाह बदलले आणि यामुळं सरस्वतीचे पात्र कोरडे झाले
आणि मग जमीन पिकाऊ कमी झाली, पाण्याचं प्रमाण कमी झालं, उत्पादन कमी झालं आणि या सगळ्या कारणामुळं हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावं लागलं. जर उत्पादनच कमी असेल, अन्नच कमी झालं असेल, तर जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट याला लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये सामना करावा लागला आणि त्यामुळे हडप्पा नगरांना उतरती कळा लागलेली दिसते. म्हणजे यामुळे म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, यात दुसरं महत्वाचं आपण कारण की नैसर्गिक आपत्ती, जसं भूकंप हे एक महत्वाचं कारण, भूकंपामुळं या हडप्पा संस्कृतीतील वसाहतींचा, नगरांचा चेहरा मोहराच बदललेला दिसतो. लोकांना अक्षरशः अन्न मिळवण्यासाठी भटकंती करावी लागली आणि यामुळं ज्या ठिकाणी अन्न पाणी मिळेल त्या ठिकाणी लोक वसाहती करू लागले आणि स्थलांतर करू लागले. हाही एक हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचं, नगरांच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण आपल्याला स्पष्ट करता येईल. या लोकांनी ज्या ठिकाणी स्थलांतर केलं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी वसलेल्या वसाहती त्या हडप्पा संस्कृती कितक्या प्रगत नव्हत्या, समृद्धही नव्हत्या. त्याशिवाय त्यांची मातीची भांडी, घरे, मृत व्यक्तींच्या अंत्यविधींच्या संदर्भातील चालीरीती यासारख्या गोष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक होता. म्हणजे हडप्पा संस्कृती आणि या हडप्पा संस्कृतीतील लोकांनी ज्या ठिकाणी स्थलांतर केलं त्या स्थलांतरित ठिकाणी फार मोठा फरक दिसून लागला. नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावं लागलं. या स्थलांतरानंतर हे लोक ज्या ठिकाणी वसले किंवा वसाहत केली या छोट्या गाव वसाहतीच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयाला आल्या. कारण जे पहिले त्या ठिकाणचे स्थानिक होते त्यांची एक वेगळी संस्कृती होती, त्यांचं वेगळं राहणीमान होतं आणि मग स्थलांतरित झालेल्या हडप्पा मधील लोकांना त्या वसाहतीमधील संस्कृतीशी जुळून घ्यावं लागलं आणि त्यामुळं गाय वसाहतीच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयास आलेल्या आपल्याला दिसतात. या नवीन संस्कृतीचा प्रसार विशेष करून राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्र या प्रदेशामध्ये झालेला दिसतो. या संस्कृतींनाच ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हटलं जातं. आणि या ताम्रपाषाण संस्कृतीच्या उदयाबरोबरच हडप्पा नगरांचा झालेला ऱ्हास, हडप्पा नगरांचा ऱ्हास आणि त्यामधून ताम्रपाषाण संस्कृतीचा उदय या दोन महत्वपूर्ण बाबी आपल्याला सांगता येतील. तर अशा प्रकारे भारतातील अद्य नगरे या प्रकरणामध्ये आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य हडप्पा नागरी संस्कृतीच्या अगोदरची पूर्व हडप्पा संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीच्या उत्तरार्धात म्हणजेच नगरांचा ऱ्हास झाल्यानंतर उत्तर हडप्पा संस्कृती, त्याचबरोबर उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे
हड़प्पा संस्कृतीतील नगरांचा झालेला ऱ्हास, या नगरांच्या ऱ्हासाची विविध असलेली कारणे, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, त्यामधल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महत्त्वाचं हवामानाचे बदल, भूकंप, याप्रमाणेच मेसोपोटेमियामधील अंतर्गत कलह, अंतर्गत लढाया, त्या ठिकाणच्या हवामानातील बदल, निर्यातीवर हडप्पा संस्कृतीच्या निर्यातीवर झालेला परिणाम, आणि याच मुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाल्याचे दिसते. यातून पुन्हा ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा उदय झालेला दिसतो. पुढील तासाख्यामध्ये आपण ताम्रपाषाण युगीन संस्कृती या घटकासंबंधी अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.